मनुष्याच्या जीवनात पवित्र आत्मा मिळाला आणि जर पवित्र आत्मा मिळत आहे जीवन समाधानी आहे, शांती आहे आणि आनंदित आहे. आत्मा मिळवायचा असेल तर ते 10-20 मिनिट तर तुमचं बोलणं पवित्र आत्म्याच्या द्वारेच दिसत म्हणजे की बोलणारे तुम्ही नाही जर तुमच्या पित्याचा आत्मा जो तुमच्या ठाई बोलणार आहे. जर आपल्यामध्ये पित्याचा आत्मा जर काम करत आहे तर तो तुमच्यामधून तो पित्याच्या गोष्टी बोलणार आहे. हालेलुया. आता पित्याचा जेव्हा एक आत्मा आपल्या शरीरात काम करते तेव्हा पित्याचे आचार विचार जे आहेत ते आपल्या शरीरात प्रवास करत राहणार आहे. हालेलुया. आणि पित्याच्या आत्म्याचं जीवन जे आहे ते आपल्या सगळ्यासाठी खूप महत्वाचं. म्हणून त्याने कसं ते बोलणार तुम्ही नाही तुमच्या ठाई पित्याचा आत्मा हाच तो बोलणारा आहे. हालेलुया. परमेश्वराचा आत्मा कसा बोलतो हे आपल्याला खरं शिकायचं आहे. हालेलुया. परमेश्वराचा आत्मा कसा बोलतो हे आपल्याला हालेलुया. परमेश्वराचा आत्मा ही प्रीतीच. आता येशू ख्रिस्ताचा आत्मा कशा प्रकारे कार्य करत होता, कसा बोलत होता, कसा घडत होता आणि कसा शिकवत होता. प्रभूमध्ये शिक्षण जे आहे ते आध्यात्मिक शिक्षण खूप महत्वाचं असते. हालेलुया. प्रभूमध्ये आध्यात्मिक शिक्षण ज्याला मिळालेलं आहे तो प्रभूच्या राज्यात कुठेतरी जीवनाची एक नवी उत्पत्ती करते. हालेलुया. म्हणून पवित्र आत्मा जो आहे तो तुम्हाला सर्व शिकले. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 1:7-8 वचन ते एकत्र असता त्यांनी त्याला विचारले प्रभूजी याच काळामध्ये आपण इस्रायलचे राज्य पुन्हा स्थापित करणार. काय सांगितले? याच काळामध्ये तुम्ही इस्रायलचं राज्य पुन्हा स्थापित करणार. देवाचं राज्य आम्हाला मिळालं तर प्रार्थना शिकवली ती किंवा मते 7:31 ती देवाच्या राज्याविषयी. हालेलुया. तुझे राज्य आमच्या देऊ दे. आता जर देवाचं राज्य असलं तर देव आपल्या जोडीला येईल. शैतानाचं राज्य असलं तर शैतान आपल्या जोडीला येईल. ती आपल्या जीवनाची वर्णन आहे किंवा जी शिकवण आहे ती शिक्षण आपल्या प्रत्येकामध्ये कशा प्रकारे आली पाहिजे हे शिक्षण घ्यायचं आहे. आणि जर ते शिक्षण तुम्हाला देवाने दिलेलं आहे त्याला देवाच्या मार्गानुसार कुठेतरी काम करण्याची कृपा भेटली. जी काळ आणि समय त्याने स्वतःच्या अधिकारामध्ये ठेवून काळ आपला आहे, समय आपला आहे पण तो आपला नाहीये. सगळा अधिकार येशूच्या हातात. उद्याला हे करायचंय, मला हे करायचंय ते नाही. जो काळ प्रभूसाठी जे वापरलेला आहे तो काळ पित्याच्या हातात आहे आणि पित्याच्या हातामध्ये असलेला काळ स्वर्गापर्यंत पोहोचवला जात असतो. हालेलुया. आपला काळ आपल्या हातात वॉरंटी गॅरंटी नाही. जो काळ आहे तो काळ परमेश्वर पित्याच्या द्वारे आपल्याला काळ मिळतो आणि जो काळ तुम्हाला मिळाला तो काळ मलाही मिळाला परंतु वापर करता आम्हाला आला पाहिजे की प्रभूचा आशीर्वाद, प्रभूची उपस्थिती, प्रभूची कृपा आणि प्रभूचं सामर्थ्य. काळ नेहमी वापरतात आपण प्रार्थना करतो पण दान मिळवत नाही, प्रार्थना नाही होत. जसपर्यंत तुम्हाला एक दान नाही मिळत, येशूने शिष्याना दानासाठी घडवलेलं होतं.
समजलं? मग तुम्ही जे शिकता किंवा शिक्षक घेत आहे तर दान मिळवण्याचा प्रयत्न केला काय? थोड्या वेळा प्रवचन दिलं झालं माझं काम, थोड्या वेळ हे काम केलं झालं माझं काम, नाही. आणखी गिफ्ट आमची वाढली झाली. शाळा सुरू झाली का तुमचं दानव संपलं? अरे आता बायबल स्टडी आहे किंवा बायबल क्लास आहे तुमची, बरोबर. मग घरी गेले क्लास सुरू होती एक्स्ट्रा तुझे. अरे हे आध्यात्मिक शिक्षण आहे ते फार कमी. शिष्यांकडे हे दान मिळवण्यासाठी प्रभू येशू त्यांना वारंवार शिकवत होता, घडवत होता. हे जाणे तुमच्याकडे नाही, बघा जो पवित्र आत्मा म्हणजे ज्यात काही पाप नाही. आपल्याकडे आत्मी आहे, दुष्ट आत्मी जास्त आहे. कोणाचं वाईट कसं करायचं, कोणाच्या विरुद्ध कसं बोलायचं, कोणाशी कुरकुर कसं करायचं, हीच आम्ही शिकले नाही. आम्ही येशूकडे येतो पण जे शिकायचं ते शिक्षण घेतो. म्हणून आमच्या जीवनामध्ये अनेक प्रश्न आहेत, दुःखाचे, आपत्ती, समस्येचे, संकटाचे. ओळा येशूकडे, येशू तुमच्याकडे वळणार. हालेलुया. मी विक्ट्रिक मध्ये काहीतरी मिळवणार आहे. शोध केलाच तुम्ही जेव्हा मध्ये सात सात मागा म्हणजे मेन, शोधा म्हणजे सापडेल, खोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. मनुष्य काय मागतो या जागतिक गोष्टीविषयी जिंदगी खतम. बाजूला आपलं काम झालं, आपण सुटलो. आपण हाच विचार करतो हे धन पैसा वस्तू जिंदगी 0 पॉईंट आहे. किती लोक प्रभूपासून दुनावले गेले या जगाच्या अनेक गोष्टीसाठी, आणि अनेक लोक पापाच्या आणि घाणीच्या बंधनात पडले. काहीच समजत नाही की शेवटचा अंत आमचा कसं होईल. एक शरीरात आजार निर्माण झाला, एक दुःख निर्माण झालं तर शरीर कमजोर बनवत. आम्हाला शिकायचं आहे या शरीरामध्ये. जीवनात काही गोष्टी अशा आहेत की आमचं शरीर कुठेतरी कमजोर पडलेलं असतात. एवढीची गर्मीला पंखा लावून सुद्धा टेन्शन वाढते, बरोबर. तरी गरम वाटते की नाही? किती गरम आहे ना, पंखा चालू न करतो, फक्त मन अडकत ठेव. सगळ्यांना क्षमा कर, कोणाविषयी काय मला देऊच नको, कुठल्या चिंता डोक्यात आणूच नको. बघा मी तुम्हाला सांगतो, शरीर थंड होईल, शरीर थंड होईल एकदम शांत राहायचं. सप्त विचार नाही, जेवढे विचार करत राहील तेवढे विचारही होते. अस्वस्थपणा, मुलांना टेन्शन आहे, आईला टेन्शन आहे, परीक्षा दिले पास होईल. प्रार्थना करा पण मुलं स्वर्गाचे त्याच्यासाठी प्रार्थना करा. कुणी विचारत नाही माझा मुलगा स्वर्गात जाऊ दे, पण माझा मुलगा पास फर्स्ट क्लास मध्ये होते, 12वी 5 आला पाहिजे. प्रार्थना करा ना, 12 प्रेषितापेक्षा श्रेष्ठ झाला पाहिजे. 14 मी 5वी 2 फेल आहे. किती? 5वी. कोणाची पावलं थोडी घसरायला लागली, कोणी येऊन सांगतो का माझी पावलं घसरत चालली, ब्रदर जरा माझ्यासाठी प्रार्थना करा. सैतान माझ्या मागे लागलाय काहीतरी, मला त्याच्यातून सुटकारा होण्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करा. नाही, मी रोज लोकांना सांगतो की स्वतःची एक एक पाप आहे ना ती पहिली विचारतो. आपल्यालाच आपली कर्म आपल्याला भोगायची, दुसऱ्यांना सांगायला जायचं गरज नाही. आम्ही कारण आहेत तुमचे मार्ग आहेत चौदास. येशू मार्ग होता, आपला मार्ग येशू आहे, आता तुमचा मार्ग मी आहे. आणि या मार्गामध्ये तुम्हाला चांगल्या परिस्थितीमध्ये जायचं असेल तर भविष्य बदलेल. शिका आणि दुसऱ्यांना शिकवा. आम्ही शिकतो पण अयोग्य प्रकारे शिक्षण देतो. आम्ही शिकतो जे शिकायचं आहे ते शिक्षण. येशूकडे तुम्हाला सांगतो मेहनत कष्ट करायला लागत नाही. सैतानाकडे मेहनत आणि कष्ट करायला. येशूच्या प्रेमात जो मनुष्य वागलाय ना, जो चाललाय ना, तर भविष्य त्याचं बदललंय. पण या जगाच्या हरेक गोष्टीच्या मोहात आणि पापात आणि गाणीत आणि नाशात आणि त्या प्रेमात तो मनुष्य जीवनभर कष्टमय दुःखीच राहिले. त्याचं भविष्य जीवनात दुःख कष्टमयच, शांती नाही.
समाधान है, समाधान बना, समाधान। पवित्र आत्मा माणसाला समाधान करतो, दुष्टात्मा माणसाला चिंता आणि अस्वस्थ तयार करतो। येशूसाठी जीवन जगण्यासाठी माणसं तयार आहे। हल्लेलुया। एक प्रेम करणारा प्रेमिका बरोबर तो दुसऱ्यासाठी सोडून पळून जाण्यासाठी पण तयार असतो बरोबर। येशूसाठी जर कोणाला सांगितलं चला येशूच्या कार्यासाठी तरी एक पण सांगणार। हल्लेलुया। पण शैतानाच्या कृतीप्रमाणे सगळं करायला तयार जीवन असत। मी नेहमी लोकांना सांगतो येशू कधी आपल्या हातातून गेला नाही पाहिजे, कारण मी जेव्हा जगात होतो ना त्यावेळेला लोभी बनलेलो सगळं कुटुंबाचं याचं त्याचं बनले असत। पण मी एक आता शिकतो येशूची हाक आल्यानंतर दुसरे कोण्या हाकेला लक्ष द्यायचं नाही, ही पहिली आणि शेवट, कारण तेव्हा आपला मृत्यू जवळ आलेला असतो, त्या मरणातून वाचवतो आणि आपल्या जीवनात प्रगती करतो। हल्लेलुया। आता तुम्ही बघा प्रार्थनेत जे लोक आहेत बरोबर, तुम्ही एक छापरं उडवतात की नाही, उडवतात ना, त्याच्याने काय फायदा होते, काय होते नाही। आम्ही दुसऱ्यासाठी ॲडव्हर्टाईज करतो पण मते 5:16 आमचं जीवन आहे ख्रिस्तासाठी ॲडव्हर्टाईज। मॉडेल बनवू नका, मॉडिफाय बनवू नका, तर आध्यात्मिक शरीर आणि आध्यात्मिक जीवन हे बन। हल्लेलुया। 5:42 मध्ये ते वचन दिलेलं आहे, एखाद्याला तुम्ही पापात प्रवृत्त करतो तो कोण समुद्रात टाकणे हिताचं आहे। आम्ही हा चुका करतोच, चुकीचं परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावं। एक म्हातारी बाई असते, तिच्याकडे जा आणि ती कधी डोक्यावरचं काय काढायला बघते वजन, आणि याची मॉडल जर असली तर ती मॉडल आणखी मॉडल बनायला बोलते। जेवढं ह्या पापा देशा बोला ना 3:16 पासून, जेवढं आपण ह्या पापात उतरतो ना तेवढं आपलं शरीर नुकसान होत। प्रदर्शन करायचं, प्रचार करायचं, प्रदर्शन नाही। तुम्ही जेवढं प्रदर्शन करणार तुमचं विद्रूप जीवन बसणार। पवित्र आत्मा 14:26 मध्ये दिले, हे पाप नाही, हे पाप हे आहे ते शिकवत। आता आम्ही तुम्हाला ते शिकवणार, मी दुसरं काय सांगणार नाही, आणि दुसरं तुम्हाला एकच सांगणार प्रार्थनेला येणार, दुसरं काहीच सांगणार नाही। मी सांगितलं एक कप चहा आणून दे, तुम्ही सांगितलं ना बस पाणी नाही, एक थोडी मास्ते आणून दे, सांगितलं काय सांगितलंय। हल्लेलुया। मला देवाने द्यायला सांगितलेलं आहे घ्या, मी द्यायचं ना, जो आशीर्वाद मला दिलेला आहे तो मी तुम्हाला देणार ना। मी पवित्र आत्मा घेतला, मी दुष्ट आत्मा घेतला तर दुष्ट कामामध्ये जायला गेल, पवित्र आत्मा घेतला तर पवित्र काम करूया। आपण कधी कधी असे जीवन जगतो ना ते आपल्या स्वतःला पण कळत नाही। रूम करा साधा दे पंधराप्रमाणे, मी काय करतो मलाच कळत नाही, माझ्यामध्ये बसणारे एक पाप आहे, हे पाप मला देवापासून दूर करतो। नेहमी पवित्र आत्मा मिळेल याच्याविषयी प्रार्थना करायची, मला पवित्र आत्मा पाहिजे। कोणाशी बोलबाशी करू नका, जेवढं बोलत जाते तेवढं तुमच्या डोक्याला टेन्शन वाढेल, आणि जेवढं देवाच्या शब्दाविषयी बोलत जाते तेवढं उत्साह आत्मा निर्माण होईल, एक सामर्थ्य मिळेल। जीवनाचं काम असं आहे, अरे ड्रायव्हर सामान घेऊन आले नाही तिकडे, तुम्हाला माहिती आहे की मी कोणाला सोडत नाही, देवाचा शब्द दिल्याशिवाय। आता तो माझ्याबरोबर काही सच्चाई होत ते त्यांनी बोललं, सच्चाईच्या गोष्टी होत्या त्यांनी माझ्याशी बोलबाशी केलं, मी पण त्या सच्चाईचाच मार्ग लागतो जिद्दी घेईन। पण सर तुम्ही एवढं काम करून तुमचे मी फायदे करून देतो। हल्लेलुया। तो माझा फायदा का बघतो, पुढे कमिशन खात नाही, मी फक्त सेवा करतो। लोकांच्या आर्थिक परिस्थितीला शक्ती देणं हे आपलं कर्तव्य। लोक लुटायचं काम करतात ते लुटतात ना, आपण त्याच्या जोडीला लुटाऱ्याच्या जोडीला जातात ना, आपण खर्च करून जातो। प्रयत्न केल्याशिवाय कोणतेच मार्ग दिसत नाही। किंवा 14:6 येशूचे मार्ग असा आहे, आपली सच्चाई आपल्या लोकांना द्यायची, खोटं करायचं नाही, खोटं बोलायचं नाही, खोटं जीवनात आणायचं नाही, आणि ती स्वभाव तुमच्यामध्ये लागला ना तर तुमचं जीवनच बदलून देईल। तुम्ही विशेष करू नका, मी तुम्हाला चेहऱ्यावर तुम्हाला मी ओळखेल तुमच्यामध्ये काय आत्मा आहे। आपली ओळखीचं दान असतं, काय कारण आहे तुमच्या जीवनामध्ये, तुम्ही लपू नका, लपून फायदे होत नाहीये, ते शेवटला ते उघड होते तुम्हाला।
विपरीत येणारे असं काय नाही. देवाच्या गोष्टीकडे पूर्ण लक्ष द्यायचं. जेवढा तुमचा माणसाचा सहवास वाढेल ना तेवढं तुमचं जीवन कमजोर होईल. तुमच्या जीवनात आध्यात्मिक जीवन दिसणार नाही. देवाचं वचन ऐकण्याची इच्छा होणार नाही. मन लागणार नाही. तो एक आत्मा असतो. हल्लेलुया. मी लोकांना सांगतो माझ्या बरोबर असलेले किती लोक किती समोर जेष्ठा पण आहे. केवढं लहान होत होणाऱ्या गोष्टी तिला कळत होत्या. बघा तिला हा दिसते चष्मावर या आता डोक्यात चष्मा घातले डोळ्याला. हल्लेलुया. हा काय डोकं घा ठेवलं ती एक गोटी दुसरी नाव म्हणून. हल्लेलुया. ते सगळे भौकले आता काय इथे उरले हे घेतला तरी ठेवलं. पण दान मिळवली ना तर तुमचे जीवन बदलेल. पण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही प्रार्थनेत होते तेव्हा तुमच्या शरीराला काय रोगराई होती का? साक्षी मग आता तुम्ही जेव्हा मला काही सांगता तर मला वाईट वाटते त्याविषयी. कारण तुम्हाला जे नामानाचं कोळ लागते घ्यायची ना तसं होते. ते आपल्याला दान दिल्यानंतर ती दान सोडली ना का ते रोग आपल्या अंगात येतात. मग त्यांचा आजार आम्हालाच पडतो. बेजी ने बघा पैशामध्ये बेजी झाला का नाही? दान मिळाली पाण्याचे बाटले मिळाले. सांगतो प्रार्थनेला. प्रार्थनेल्यावर काय येतो? अगदी एक सा भोपडलेली पिशवी. त्या वेळेला मी देवाचं चिंतन बाजूला होते आणि या जगाच्या सगळ्या गोष्टीचं चिंतन आपल्या जीवनामध्ये होते. मग आपल्याला तुम्ही येऊन सांगणार माझ्यासाठी प्रार्थना कर, त्याच्यासाठी प्रार्थना कर, याच्यासाठी प्रार्थना कर. ती प्रार्थना मला करायची गरज नाही. तुला दिलेलं काम तू केलं नाही म्हणून प्रार्थना करावं लागतं. जेव्हा 17:6 दिले जे लोक मला दिले आहेत त्याला मी तुझ्या नावात राखले. ते तुझे होते मला दिले म्हणून मी त्याला नाशाच्या पुत्रापासून त्याचा मी सांभाळ केलेला आहे. आपलं जीवन जे आहे ना आपल्याला सांभाळायचं आहे. दोन तिसरा ते 20-21 पाचा वचन वचनात काय ताकद दिलेली. आम्ही का येशू पासून गोष्टी विनाशात आणतात. बघा जो कोणी वाईट कृत्य करतो प्रकाशाचा द्वेष करतो. तुम्ही प्रार्थनेचा अपमान करतो ना का? आपल्यामध्ये वाईट कृत्य आपले कृत्य उघडके शेवू नये. तो प्रकाशाकडे येत नाही. तो सत्य आचार्य तू तो प्रकाशाकडे येतो. त्यासाठी की आपली कृत्य देवाच्या ठाई केलेली आहे. चांगलं केले ना देवाच्या ठाई उघड होते. काय चांगलं कार्य करते, चांगली प्रार्थना करते, सगळं तुमच्या सगळ्यांची नावं लिस्टला येतात. आपण नंतर करत असतो त्यावेळेला आपलं कार्य किती थांबतो. वाढवं काम किंवा ही सगळी समस्या आपली बाजूला होते. आपल्याला दिलेली जबाबदारी, आपल्याला दिलेलं देवाचं सामर्थ्य, आपल्याला दिले देवाचे मार्ग, लोकांचं बल कर तुमचं बनवलं, लोकांना मार्गदर्शन कर तुझं बनवलं, लोकांना चांगलं शिकव तुझं बनवलं, चांगलं घडव, चांगलं तयार कर, चांगले अनुभव येत शिकावं लागते. जसं शिक्षण घेतो ना तसं जीवन परिवर्तन होते. आणि जर हे शिक्षण घेतलं नाही तर जीवन परिवर्तन होत नाही. आम्हाला शिकताना देवाच्या शिक्षणाची पूर्ण खात्रीची तयारी करावी. आता मी प्रभूचा मार्ग घेतला म्हणून तुम्ही एवढा लोक आला. मी इकडे नसतो या आठवडा आहे बरोबर. पुढच्या आठवड्यात समजा कुठे गोष्ट कुठे गेलो समजा कोण येतील इकडे कारण देवाने जीवन दिलेलं आहे. त्या जीवनाचा मार्ग मी तुम्हाला दिला. प्रभू हे जीवित आत्मा आणि जर प्रभूने आत्मा दिलेला आहे तो आत्मा सामर्थ्य शांतीचा आहे. अद्भुत गोष्टी. दान कधी टाकायची नाही, सोडायचं. सरळ आपण नरकात जातो. मग ते दाबत तू माणसासमोर मला नाकारलं तर मी पण तुला स्वर्गाच्या पित्यासमोर
आज इतके वर्षापासून मी परमेश्वरची सेवा करतो, बरोबर कार्य करतो. जिथे जाईल तिकडे मी प्रभूच्या सुवार्थेचा सर्व मानवाला शिकवतो. आम्ही मानव प्रेम करतो. मानव प्रेम हा मोठा धर्म आहे. ज्या गरज आणि गरजवंत व्यक्तीला तुम्ही तुमच्या गरजा पुरवत असेल तर तुमचं जीवन आहे ते तुमचं जीवन तुम्हाला कुठेतरी उपयोगाचं मार्ग दिलं. देवांशी एक नातं तयार मग देव तुमच्याशी एक नातं तयार करून आणि ते नातं पवित्र आत्म्याच्या द्वारे एक रुजलेलं झाड परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमीमध्ये सर्व यहुदामध्ये व शमरोनात बघा पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी होणार. पृथ्वीचा शेवट कोणी बघितलाय? कुणी बघितलाय पृथ्वीचा शेवट? जीवन आम्हाला येशूच्या द्वारे. आता मी प्रभूचा स्वीकार केला म्हणून प्रभू माझ्यामध्ये का करू लागले? जर मी प्रभूचा स्वीकार केला नसता तर प्रभू माझ्यामध्ये काम करू शकत नाही आणि मी सुद्धा काम करू शकतो. 5:17 मी काय सांगतो तुम्हाला, प्रभू येशू काय सांगते, माझा पिता आजपर्यंत काम करते, मी पण करते. तुम्हाला गिफ्ट मिळालं, तुम्हाला दान मिळालं, तुम्हाला वरदान मिळालं, ती कामं करायला सुरुवात कर. आणि ती कामं करायला लागल्यावर परमेश्वराचा अभिषेक जो आहे तो पहिला घ्या. आणि जसा अभिषेक तुम्हाला भेटेल तसं तुमच्यामध्ये एक सामर्थ्य नाही. कारण देवाचं सामर्थ्य सगळं एक सामर्थ्य बनवायला खूप मेहनत लागते, कष्ट लागते. पहिलं सॉल्व करायला शिक ते करा. 5:22-23 सूचना आम्हाला शिक्षण घ्यायचं आहे काय दिले. आत्म्याच्या द्वारे अरे निष्फळ होणारे फळ प्रीती आनंद शांती सहनशीलता ममता चांगुलपणा विश्वासूपणा सौम्यता जे आहे ते येशू जवळ आहे याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. ही 9 फळ आहेत. किती? एक तरी आहे का? एक मिळालं तरी बस. एक तरी आहे का? आहे. अरे फळ बनवा ती फळ खाणारा बरोबर तो अख्खं फळ घेतलं ना चावा 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 संपवते की नाही? सफरचंद खायला लागलं ते काय करणार? अर्ध खाणार ठेवणार नंतर बघणार नवापूरचे आंबे पण मस्त पिकले का खायला मस्त नंतर गोड लागतात ना. खायला लागले ते खाऊन अर्धा टाकतात ना अर्धा खातात का? मात्र तुम्ही शिका जर परमेश्वरने या योजना दिल्यात की आमच्या स्वतःच्या जिंदगीचं फळ आम्ही दुसऱ्याला खायला येते ते प्रच्छा ते 5:16 तुमची सत्कर्म पाहून परमेश्वराचे गौरव. जवान 15:1 ते 10 तसं दिले फळाविषयी बोलते मीच खरा द्राक्ष वेल आहे माझा बाप माळी आहे. आज मी तुम्हाला शिकवतो ते कदाचित तुम्हाला वाईट वाटत असेल एवढे इंटरेस्टही नाही पण हे जर इंटरेस्ट घेतला तर तुमचा इंटरेस्ट वाढणार. आमच्याद्वारे तुमची किंमत वाढणार, तुमच्याद्वारे आमची किंमत वाढणार वाढणार. तुम्हाला काय वाटते तुमच्याद्वारे आमची किंमत वाढेल? नाही. का नाही वाढणार? तुमच्याजवळ ती किंमत नाही. पण मी किंमत दिले जा तुमची किंमत वाढेल. ती की शिक्षण असते खूप शिकावं लागते. मी लोकांना एकच सल्ला देतो प्रार्थनेतील, दुसरं काहीच तुम्हाला सांगायला जाणार नाही. कारण जे तुमच्याकडे अटकलेल्या गोष्टी बऱ्यात ना तिकडे जे पुढची बंधनं पडलेली आहेत ना ती त्या प्रार्थनेतून चालल्या पुढे पुढे. तो एक तीर सोडतो ना, तो तीर सोडतो आणि अचानक हायर होत नाही. हाच शब्द आहे. आणि तीर आमच्यावर पडला जातो
म्हणून आम्ही अर्धे रस्त्यातच अटकले जातो. फक्त गोष्टी शिकायचं आणि जेवढं शिकत राहणार ना तेवढं शरीराची कृपा वाढत पवित्र आत्मा सांभाळा. वस्तू महत्व नाही तर पवित्र आत्मा सगळ्यात महत्व. आज तुम्ही सांगा मला 50 मासे येणार असायला 50 मासे सांगितलं तर काय भेटतो खुश होतो. हल्लेलुया. त्या दिवशी गावात आला एक प्रार्थना केली लगेच मासे मोठी आली बरोबर. साक्षी दिली लोकांनी. हल्लेलुया. परिस्थिती अशी आहे मध्ये 10:40 पासून दिलेलं आहे. संदेश त्याला तुम्ही संदेश का आता आपण काय बोलतो संदेश ते अलग आहे आणि ब्रदर अलग आहे. तुम्ही ब्रदराच्या दृष्टीने कोण ब्रदर बोलतो कोण पास्टर बोलतो कोण संदेश ते बोलतो नक्की कोणाला नक्कीच माहिती नाही मी कोण आहे की तो कोण आहे. म्हणून येशू ख्रिस्त योहान 8:24 मध्ये ते सांगत होता मी तो आहे असा विश्वास न धरल्या तुम्ही पापात मरणार. तीच परिस्थिती माणसामध्ये. कोणत्या माणसाला आम्ही ओळखू शकत नाही. आम्ही आमच्या जीवनात काय कृती घडली त्याद्वारे आम्ही ओळखू शकतो पण आमची कृती घडून सुद्धा आम्ही ओळखू शकतो. म्हणून आम्हाला ओळख होत नाहीये. कोणता ब्रदर कार्य करू शकत नाही. देवाचे संदेश ते आहेत तेच. EPC करा 4 अध्याय वाचल्यावर सगळं कळते की संदेश त्याची किंमत कुठे आहे. म्हणजे 40 पासून ते 41 पर्यंत दिलेले संदेश त्याची किंमत ज्या शिकायच्या त्या गोष्टी आमच्या जवळ नाही आहे आणि जे शिकायचं नाही त्या गोष्टी आमच्या जोडीला आहे. लाभ नाही. मी प्रभूला माझं जीवन देतो. मी प्रभूला माझे मार्गाचा अनुभव दाखवतो. मी ख्रिस्तासाठी ख्रिस्त माझ्यासाठी. ख्रिस्ताची ओळख आहे एका वचनात. आपल्या पाठीमागे प्रार्थना राहिली पाठीमागे शाप नाही. वस्तूद्वारे आपलं जीवन नाही म्हणत तर कृतीद्वारे आपले जीवन म्हणत. पाठीमागे कोण व्यक्ती कशी आहे ते विचारलं. तुमचा दुष्ट आत्मा असेल तर हे पाठीमागे त्या विरुद्ध बोलत नाही. मी काही बरोबर नाही मी बरोबर नाही बरोबर नाही हे बरोबर नाही. तुम्ही आता बरोबर नाही म्हणून तुम्ही दुसऱ्याला बरोबर नाही. तुम्ही बरोबर आहात तर दुसऱ्याला बरोबर. येशू ख्रिस्त तसाच होता. तो सगळ्या पापी लोकांवर एवढं मनापासून प्रेम करत होता की त्याच्यामध्ये खरंतर लोक ख्रिस्ता त्या 22 वचनामध्ये तो पवित्र आत्मा आला. आपल्या इकडे पवित्र आत्मा येतात फक्त एक एक बाला मी बघतो बापरे यांना अन्नभाषा आधी कुठून पडापड मनातून बोलायला सुरुवात केली का पवित्र आत्मा जेव्हा येतो ना तेव्हा प्रत्यक्ष दर्शन देतो. समोर दर्शन देते आणि सामर्थ्य उतरतो. पवित्र आत्मा असं नाही मी बोलतो अन्नभाषा आपल्याला 1200 मनाचं बोलणं प्रॅक्टिकल झालं असतं. तो पवित्र आत्मा आल्यावर त्याच्या माणसाची दिशाच वेगळी बदलते आणि त्याला दर्शन येतात. नुसता पवित्र आत्मा नाही आता आम्हाला उच्च क्षार येतील एकदम पूर्ण क्षार येतील असे की तुमचे जीवन पूर्ण बदलेल. चेहरा पण तेज होईल पवित्र आत्मा आल्यावर. लोक 3:22-23 वाचा किंवा 3:17 वाचा. मोशेनी एलिया भाषा करत होती आणि लोक 3:22-23 मध्ये पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला तेव्हा सामर्थ्य आकाशवाणी झाली की माझा प्रेम होता माझ्या पोटात भरपूर दुखत होत आणि डाळ खालेली त्यावेळेला मला भरपूर त्रास झाला. एवढं पोटात दुखत होतं की विचार समोर एक हॉस्पिटल आहे आणि तिकडे कॅरे सुरू म्हणजे पवित्र आत्म्याची प्रार्थना होती आराधनाची प्रार्थना सुरू झाली. मी देवाकडे एकच विनंती करतो तर प्रभू मी पापी आहे माझ्या सर्व अपराधांची मला क्षमा कर मला परश माझ्या पोटात होता. मी पोटाला असा हात लावून पण मित्र बोलतो अरे तुला त्रास झाला आहे सोबत जा हॉस्पिटल आहे डॉक्टरांनी सांगितलं मी नाही जाणार. माझा डॉक्टरचा डॉक्टर माझा प्रभू आहे. माझ्या शरीराला अधिकार येशू ख्रिस्ताचा. सैतान जर माझ्यात काही घुसलेला आहे त्यामुळे मला हा त्रास देतो. प्रार्थना करत राहिलो गाणी चालल्यात आराधनाची एकदम मन लावून सगळी प्रार्थना करतो. मी लागलो थर तापायला तर प्रभू येशू ख्रिस्त पुरुषावर असा खेळेला आणि दोन भाले कधी बाजूला उभे आहेत आपापिता वर खुर्चीमध्ये मस्त बसलेला
आणि मी प्रार्थना करत बसलेल्या गुरुबाला बघत सांगणार नाही. तर सध्या सहा सुद्धा एवढा वेदना होते, एवढा असा करतो तसा करतो असा करतो तसा करतो, पोटाला दोन बसलाय, एका बाजूला प्रार्थना करतो तर एका बाजूला एक सतावतो. पण विश्वास शेवटपर्यंत टिकेल त्याच कारण लक्षात. मग आलं सर्वोच्च दर्शन एकदम. आल्यानंतर दोन भालेकर माझ्या बापासाठी येशूला मारा लावले. मग जो हात असा आला की नाही, हात आल्या बरोबर जो पोटात घातला पोटातला काढून टाकलं, पूर्ण घामाने पूर्ण भरलेला वर्ष झाले. भरपूर पॉवरफुल सामर्थ्य उतरलेलं प्रभूच. विश्वासात आपल्याला सामर्थ्य, आपला विश्वास कमजोर असेल तर काही नाही ना. तुमच्या मनात फक्त नफरत येणार, निंदा येणार, द्वेष येणार, वाईट विचार येणार, वाईट भावना येणार, सगळं काय 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 डोळ्यासमोर येत जाणार, राग येत जाणार, नफरत येत जाणार, हे मोठ्या शैतानाचं काम आहे. आणि त्यामुळे आम्ही कुठेतरी कमजोर पडतो. आणि ते मी दृष्टांत पूर्ण पाहिलं आणि माझ्या पोटात हात घातला, काढलं, दिलं, फेकून हरली. आणि मी म्हणून आपल्या शरीराच्या अवयवाचा अधिकार आहे तो येशू ख्रिस्त. मध्ये दात दिसतो तुम्ही, डोक्याचे केस सुद्धा मोजले, तुम्ही विचार करा ते आपल्या शरीराचे अवयव का मोजले नसतील. म्हणून त्यांनी सांगले तुझ्या पापात पाळू नका. जर डोळा जरी असे पापात पडत असेल ते काढून टाक, नाही की नाही एकाही अवयवाचा नाश झाला नाही. म्हणून आपलं संपूर्ण शरीर पश्चातापात राहायचं, शब्दापासून बोलण्यापासून विचारापासून शरीराच्या अवयवापर्यंत जे काही शरीरात घडलेलं आहे तर देवपित्याच्या हातात आपलं संपूर्ण जीवन समर्पण. म्हणून रिट्रीटमध्ये आपली पाप कबूल करायला कशाला लाव. जर तुम्ही पाप कबूल केलंच नाही ना करत नसेल तर तुमची पाप वाढलेली आहेत. कोण लोकांचा जिंदा नीतिमान कोणीच नाही, मी बघतो बरेच लोकांचं जीवन होतं. आपल्याला काय करायचं, कोणाला जबरदस्ती करून तू पाप कबूल कर, पश्चाताप कर म्हणत नाही. आपलं कर्तव्य आहे येशूने प्रचार केला तसंच प्रचार करायचं. प्रत्येकांना बसतात तेव्हा समजते की असा फटका लागतो तसा लागतो, तेव्हा त्याला कळते द्वारा कळते सत्य समजते, तेव्हा सत्य त्याला बंधनातून मुक्त. आपल्याला Romans 6:23 पापाचं वेतन मरण आहे. लक्षात ठेवा, जेवढा आपण पाप करणार ना मृत्यू आपल्या जवळ असतो. संकट आपण ती दुःख दिलं देवी. आत्माच पवित्र ठेवा, आचार विचार सगळे स्वच्छ ठेवा. परमेश्वर तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देतो. छोटीशी प्रार्थना केली, हे परमेश्वर पिता दयाळू परमेश्वरला प्रत्येकाला आरोग्य दे, शांती दे, सामर्थ्य दे, तुझा पवित्र आत्मा दे, सर्व मंत्र काम करू शकतो सर्व मिळतो प्रभूचा आशीर्वाद दे. हे प्रार्थना आमच्या प्रभूच्या नाम बोलतो. हालेलुया.